नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले ॲग्री 5G या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण ॲग्री 5G मध्ये पाहणार आहोत डाळिंबावरील ऑइली स्पॉट, त्यालाच बॅक्टेरियल ब्लाइट हा रोग म्हणतात। या रोगाविषयी नियंत्रण कशाप्रकारे करायचे याविषयीची संपूर्ण माहिती। चला तर मग सर्वप्रथम हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की करा। शेतकरी मित्रांनो, भारतातील उष्ण शुष्क व दुष्काळी प्रदेशातील कोरडवाहू शेतीस डाळिंब फळपीक हे एक वरदान ठरलेले आहे। तसे पाहिले तर अशा प्रदेशांमध्ये गेल्या दशकात डाळिंब फळपिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर यशस्वीरीती करण्यात आलेली आहे। हे एक प्रमुख नगदी पीक म्हणून उदयास आलेले असताना भारतात त्याच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे 1.25 लक्ष एवढे होते, परंतु आता ते वाढलेले आहे। एवढे असून दिवसेंदिवस ते वाढतच आहे। महाराष्ट्रात जर पाहिले तर सोलापूर, नाशिक, सांगली व अहमदनगर, कर्नाटकातील विजापूर, त्याचप्रमाणे एक ना अनेक ठिकाणी डाळिंबाची शेती केली जाते। ह्या फळपिकावर सर्वसाधारणपणे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत होता, तो म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजेच ऑइली स्पॉट। ह्या रोगाने थैमान घातलेले आहे असून फार मोठ्या प्रमाणात फळपिकांचे नुकसान याच्यामुळे होते। तसे पाहता वैज्ञानिकदृष्ट्या 1952 साली राजस्थान, 1959 साली बँगलोर व 1990 साली परभणी ह्या भागात हा रोग आढळल्याचे काही पुरावे आहेत कृषीवाल्यांकडे। या ऑइली स्पॉट रोगामुळे फळांचे 60 ते 80% नुकसान झाल्याचे भरपूर ठिकाणी पाहण्यात आलेले आहे। त्याचबरोबर संशोधन व सर्वेक्षण केलं असता या रोगाची लागण जालना व अहमदनगर जिल्ह्यात कमी होती, परंतु ती आता जास्त प्रमाणात पसरलेली आहे। मध्यंतरीच्या काळात हा रोग अस्तित्वात नव्हता असे नाही, तर त्याद्वारे होणारे नुकसानीचे प्रमाण इतके जास्त प्रमाणात नव्हते, परंतु अलीकडल्या काळात खूप भयानक असं या रोगांमुळे याचं नुकसान होत आहे डाळिंब शेतीविषयीचं। तर आज आपण संपूर्णपणे या रोगाविषयी पाहणार आहोत। या रोगाची जर ओळख पाहिली तर विविध रोगांच्या लक्षणात बरेच साम्य आढळत असले तरी ऑइली स्पॉटची झाडाच्या वेगवेगळ्या भागावर आढळणारी नेमकी लक्षणे कोणती आहेत, ते फळ लागण्यापूर्वीची असोत किंवा फळानंतरची, तर सर्वप्रथम काय होतं, पानांवर 2 ते 5 मिलीमीटर आकाराचे वेडेवाकडे तपकिरी ते काळ्या रंगाचे ठिपके आढळतात। हे ठिपके कालांतराने पोकळ पिवळ्या अथवा पाणीदार काड्यांनी वेढले जातात। पानाच्या मध्य रेषा व काड्यांना लागण झाल्यास शिरा काळसर पडतात, पाने पिवळी व नंतर तपकिरी होऊन गळून पडतात। फांद्यावरील जर लक्षणे पाहिली ऑइली स्पॉट या रोगाविषयी, तर खोडांवर काळपट अथवा काळे खोलकट चट्टे आढळतात। कालांतराने चट्टे फांदीवर गोलाकार पसरतात, त्याचबरोबर फांद्या त्या भागात तडकतात अथवा थोडासा दाब दिल्यास तुटतात। फुलांवरील लक्षणे या रोगाची जर पाहिली तर कळ्या अथवा फुलांवर कदाचित लागण झाल्यास कॅलिक्सरवर लक्षणे आढळतात। फळांवर लागण जास्त प्रमाणात होते। फळाच्या देठाकडील पृष्ठभागावर लोकांची रोग जो आहे तो लागण झाल्यावर लवकर व जास्त होऊन काळे ठिपके पडतात। ते कालांतराने वाढत जातात, एकमेकांना मिसळतात, इंग्रजी यल अथवा वाय आकारात फळांच्या लागण झालेला भाग तडकतो। लागण वाढल्यास फळे तडकतात, 2 भाग होतात, आतील दाणे बाहेर पडतात व फळे गळतात। परिणामी खूप मोठ्या नुकसानास शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते। या रोगांचा जर फळांवरील लक्षणे पाहिली तर 4 प्रकारांमध्ये लक्षणे आढळतात। ते 4ही प्रकार मी स्क्रीनवर दाखवत आहे, पकड या आकृत्यांद्वारे ते तुम्ही पाहून घ्या। अ म्हणजे काय, सुरुवातीच्या अवस्थेतील पाणीदार डाग, नंतर ब म्हणजे संपूर्ण
वाढ झालेले रोगट डाग, क मध्ये वाढून एकमेकात मिसळलेले डाग आणि ड शेवटच्या अवस्थेतील दुमगलेली फळे, अशा या चार अवस्था या रोगाच्या फळांवरील आहेत. तेलकट डाग व सर्कोस्पोराच्या डागांमधील फरक जर पाहिला तर डाळिंबामध्ये ऑइली स्पॉट, बॅक्टेरियल ब्लाइट व सर्कोस्पोरा या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावाने पाने व फळांवर टिपके व डाग पडतात. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, दोन्ही रोगाच्या लक्षणांमध्ये असणारा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. या दोन्ही रोगांची वेगवेगळी लक्षणे जरी असली तर तेलकट डागांची लक्षणे पानांवरील जर पाहिली तर पानांवरील ठिपके गडद तपकिरी अथवा काळ्या रंगाचे वेडेवाकडे अथवा गोलाकार असतात. ठिपके संख्येत कमीत कमी 4 ते 6 पासून 14 ते 25 पर्यंत असतात, आकाराने मोठे असतात. त्याचबरोबर फळांवरील ठिपके वेडेवाकडे तपकिरी ते काळ्या रंगाचे असून त्यावर इंग्रजी एल किंवा वाय आकारात तडा पडतात. अनेक ठिपके एकमेकात मिसळून मोठे चट्टे वाढतात. सर्कोस्पोराचे जर डाग पाहिले तर पानांवरील डाग लालसर काळपट रंगाचे व वेड्यावाकड्या आकाराचे असतात. ठिपके संख्येने जास्त असतात व आकारात लहान असतात. फळावरील ठिपके वेडेवाकडे काळ्या रंगाचे व किंचित लालसर असतात, परंतु फळे ठिपके असणाऱ्या भागातून तडकत नाहीत. ठिपके फार मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा एकमेकात मिसळत नाहीत व प्रत्येक ठिपका स्वतंत्ररित्या ओळखता येतो. शेतकरी मित्रांनो, जर रोग व निदानाविषयी विविध चाचण्या जर पाहिल्या आपण तर ऑइली स्पॉट, बॅक्टेरियल ब्लाइट या रोगाची लागण झालेल्या भागावर थोडे पाणी टाकून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले असता लागण झालेल्या भागातून जीवाणू झुंडीमध्ये पाण्यात शिरताना आढळतात. तुम्ही ते आकृतीच्या साह्याने पाहून घ्या, स्क्रीनवरती मी देत आहे याची. त्याचबरोबर थोड्या वेळाने पाणी पांढरक्या रंगाचे झालेले दिसते. इतर रोगांमध्ये अथवा बुरशीच्या प्रादुर्भावाने झालेल्या रोगात असे आढळत नाही. रोगाची फळबाग जर चाचणी केली तर शेतकरी मित्रांना प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करणे नेहमी शक्य नसते. त्याकरिता त्यांनी स्वतःच आपल्या बागेमध्ये एक साधारण चाचणी करावी. बागेतील रोगग्रस्त काळे डाग अथवा चट्टा पडलेले फळ घ्यायचे. लागण झालेल्या भागावर एक थेंब पाणी टाकावे व त्या चट्ट्यास टाचणीने अथवा टोकदार अवजाराने अनेकदा टोचून तशाच अवस्थेत साधारणपणे 1 तास राहू द्यावे. जीवाणूद्वारे रोग झालेला असल्यास पाणी पांढरुके गळून झालेले आढळेल. इतर वा बुरशीच्या प्रादुर्भावाने झालेल्या रोगात असे आढळत नाही. सर्वसाधारणपणे याच प्रकारच्या दुसऱ्या चाचणीमध्ये लागण झालेल्या भागातील चट्टे अथवा डागांचा पातळसा थर काढून घेतला तर तो काढून झाल्यानंतर त्यावर 5 ते 6 पाण्याचे थेंब टाकून 5 ते 10 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर ह्या भागांना कुस्करले असता द्रावण पिवळसर चिकट झालेले आढळेल. त्याचबरोबर इतर वा बुरशीच्या प्रादुर्भावाने झालेल्या रोगात असे आढळत नाही. ह्या रोगाची उत्पत्ती जर पाहिली तर अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनाद्वारे असे सिद्ध झालंय की हा रोग झॅन्थोमोनास एक्झोनोपोडिस पुनकी या जीवाणूमुळे होतो. हे जीवाणू सातत्याने हालचाल करतात व पाण्याच्या सान्निध्यात असताना थोड्या अंतरापर्यंत पोहू शकतात. पोषक वातावरण मिळता क्षणी अनेक पटींमध्ये यांची संख्या वाढते व हे आपले अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित माहिती आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला भाग 1 आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या ॲग्री फायव्हजी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि भाग 2 व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलचं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा.